शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी गणेश चौधरी, बेरीसन अॅग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण बीड जिल्ह्यातील तळणी या गावात उभे आहोत. या टोमॅटोच्या प्लॉटवरती बेरीसन अॅग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे जे VC100 वापरण्यात आलेलं आहे, तर त्याविषयी ह्या टोमॅटो प्लॉटवरती त्याचे काय रिझल्ट आले किंवा काय बदल दिसले वापरल्यानंतर, तर ते जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सोबत या गावातील प्रगतशील बागायतदार आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत की त्यांना या प्लॉटवरती VC100 रिझल्ट कसे दिसले किंवा काय त्यांना या प्लॉटवरती वाटत आहे. नमस्कार. जरा तुमचा परिचय द्या. शिवराम केशव गीते, तळणी तालुका, अंबेजोगाई जिल्हा, बीड पोस्ट. गाव कोणतं तुमचं? तळणी. तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. कोणता प्लॉट आहे? काय पीक आहे तुमचं? टोमॅटो आहे. किती दिवसांचं पीक आहे? एक महिना दहा दिवस. तर याच्यावरती काय समस्या तुम्हाला जाणवत होती? समस्या म्हणजे आकडून बसलो सगळं पूर्ण. कसं आकडलेलं होतं जरा दाखवताल का? बोकडा ह्या टाईप होता का? शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हा जो व्हायरसचा प्रादुर्भाव आहे, तर या ठिकाणी असा प्रादुर्भाव जाणवत होता. तर ह्यामध्ये बघा की ही जी पानं आहेत ही पूर्णपणे वरच्या साईडने वळालेली आहेत. पानांचं पूर्ण हे गोळा झालेलं प्रमाण आहे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर हा प्रादुर्भाव या शेतकऱ्यांना या ठिकाणी जाणवत होता. जे VC100 तुम्ही वापरलं, तर ते वापरल्यानंतर तुम्हाला फायदे काय झाले? त्याचे फायदे म्हणजे फुटवा बी झाला आणि रोग बी थांबला. बर, अजून काय फायदा झाला? शेंडा चांगला निघाला. हा शेंडा फ्रेश निघाला का? व्हायरस मुक्त आहे का? व्हायरस मुक्त. ज्यासाठी तुम्ही वापरलं होतं व्हायरस साठी, ते प्रमाण थांबलंय का? थांबलं. पूर्णपणे थांबलेलं आहे. त्याचा परत प्रादुर्भाव किंवा प्रसार पूर्ण दुसऱ्या प्लॉटवरती झाला का? नाही झाला. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जसं ऐकताय की हे जे शेतकरी बांधव आहेत यांनी VC100 जे वापरलं, ते वापरल्यानंतर तो जो व्हायरस आहे तो व्हायरस पूर्णपणे स्टॉप झाला, तो त्यांच्या शेतामध्ये पसरला नाही. आणि ह्या VC100 मुळे जो पूर्वीचा व्हायरस होता तो पूर्णपणे स्टॉप झाला. आणि जी नवीन फुटवा आहे, नवीन पत्ती आहे किंवा नवीन शेंडा जो पिकाला निघतोय तो पूर्णपणे फ्रेश निघतोय. तर आम्हाला दाखवता का की कसा फायदा तुम्हाला काय पिकावरती दाखवा, त्याचे फायदे काय झाले? पूर्णपणे शेंडा हे याचे पोगारे निघाले नाही, सगळे पूर्ण इकडेच खुटले होते हे काही पोगारे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा की हा जो शेंडा आहे किंवा हे जे पान आहे हे पूर्णपणे फ्रेश या ठिकाणी झालेलं आहे. आणि जो पूर्वीचा व्हायरसचा प्रादुर्भाव होता तो पूर्णपणे या ठिकाणी स्टॉप झालेला आहे. VC100 हे पूर्णपणे आयुर्वेदिक औषध असल्याकारणाने VC100 वापर 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात करणं गरजेचं आहे. VC100 सोबत कुठलेही कीटकनाशक शेतकरी बांधव वापरू शकतात. पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स यासाठी मार्केटमध्ये जे कीटकनाशक उपलब्ध आहे त्याचा वापर VC100 सोबत करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या प्लॉटवरती व्हायरसची लक्षणं दिसतात, सुरुवातीच्या काळामध्ये व्हायरसची लक्षणं दिसायला लागल्यानंतर जर तुम्ही VC100 वापर केला तर तुमच्या प्लॉटमधला जो व्हायरस आहे तो जास्त लवकर बरा होण्यासाठी किंवा रिकवर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनी व्हायरसची लक्षणं वेळीच जर ओळखली तर त्यांना VC100 नक्कीच चांगला फायदा होणार आहे. VC100 स्प्रे घेताना ज्यावेळेस शेतकरी बांधव आपल्या पिकावरती VC100 स्प्रे घेणार आहेत व्हायरस नियंत्रणासाठी, त्यावेळेस एक खबरदारी घेणं गरजेचं आहे की रेग्युलर फवारणीच्या प्रॅक्टिसेसमध्ये शेतकरी बांधव जे स्प्रे करतात हलका स्प्रे, तर तसा न करता VC100 जो स्प्रे आहे तो पूर्णपणे दाट स्प्रे करणं गरजेचं आहे, डीप स्प्रे होणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्प्रे करतो तर तो स्प्रे करताना आपलं पूर्ण जे झाड आहे ज्या पिकाला व्हायरस आलेला आहे किंवा पूर्ण प्लॉटला ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची तर त्यामध्ये पिकाला पूर्णपणे दाट ओलं करणं गरजेचं आहे, पूर्णपणे आंघोळ घालणं गरजेचं आहे. जेणेकरून जी व्हायरसची पानं आहेत, जी रोगाने ग्रस्त झालेली पानं आहेत, तर त्या पानांवरती VC100 पोहोचेल. नमस्कार. नमस्कार सर.
काय नाव आपलं? अच्युत ज्ञानोबा गीते, राहणार तळणी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. जिल्हा बीड. तुमचं गाव? तळणी. तळणी. तर ह्या प्लॉटवरती आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती आता उभे आहोत. हो. आपलं VC100 या ठिकाणी वापरलेलं आहे. तर तुम्हाला एकंदरीत काय प्लॉटची अवस्था वाटते, काय कंडिशन वाटते? जी पहिला प्लॉट होता का, त्याच्यावर बोकडा होता, ती जसा तसा कमी झाला. ह्याच्यानंतर शेंडा बाहेर निघाला, नवीन नव्हती, पानं रुंद निघाली आणि फुला संख्या वाढली. त्याच्यामध्ये असं की पानाची संख्या जास्त मोठी मोठी झाली त्याच्यात आणि शेंडा बी नंबर निघाला. तुम्हाला असं वाटतंय का हे फ्रेश झालेलं आहे? VC100 वापरून 100% फ्रेश झालंय. VC100 हे व्हायरस वरती काम करेल असं तुम्हाला वाटतंय का? वाटते, वाटते. 100% व्हायरस वर काम करते आणि नवीन शेंडा बाहेर काढते. शेतकरी मित्रांनो, आताच आपण ज्या शेतकऱ्यांशी बोललो, त्यांनी जो हा प्लॉट बघितलाय, तर त्यांना पण एक खात्री आहे की VC100 हे व्हायरस वरती अत्यंत प्रभावी प्रोडक्ट वापरलंय. पहिल्यांदा मी तीनदा वापरलंय. तुम्ही वापरलंय? तुम्ही नसताना मी वापरलंय. पहिले मी आणून वापरलंय आणि मला फायदा सुद्धा झालेला आहे. तुम्ही वापरून समाधानी आहे का? 100% समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांनी वापरावं की नाही वापरावं? 100% वापरावं. ही त्याचं प्रमाण मला, मी वाटतं 100 ग्रॅम पंपाला, 20 लिटर साठी 100 ग्रॅम. हा बरोबर. मी मारलं होतं आणि मिरचीला वापर होते. अच्छा. शेंडा बाहेर निघाला, फुलसंख्या जास्त निघाली आणि दांडा ह्यानं मोठा होते. ठीक आहे, धन्यवाद.